24 फेब्रुवारी रे मला हे आजची रे करोना पण रे परिवार जमलाय सारा मित्र परिवार जमलाय आता दोघांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खूप धन्यवाद माझ्याकडून आणि आपल्या युट्यूब फॅमिलीकडून आज पॉवर बेस घेतलाय भाई हे बेस नमस्कार फॅमिली मी राहुल दिलीप कावटकर तुमचा पुन्हा एकदा आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आणि राहुल ड्रमर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर आज तारीख आहे 24 फेब्रुवारी. तर आज कसा आज आराम होता आपल्याला म्हणजे याच्या आधी पण कॉल वाजवला पण काल पण मी वाजवायला गेलेलो घाटकोपरला एक के म्युझिकल ग्रुपचा कॉल होता वरातीचा पण तेव्हा मी काय ब्लॉग बनवला नाही. तर आज पण आराम होता आपल्याला आज कॉल नव्हता एक दिवस आराम होता म्हणजे 24 फेब्रुवारी आराम होता फक्त आपल्याला पण तेव्हा पण आता अचानक वरातीचा कॉल आलाय आपल्याला तर आता वरातीचा कॉल वाजवायला जायचं आहे. तर आता लवली हाऊसवर येऊनच डायरेक्ट मी शूट करायला चालू केला आजचा ब्लॉग. तर आज 24 तारीख आणि आज ना आज आपला सौरभ आहे ना सौरभचा पण बड्डे आज 24 आणि आपला जय भोईर त्याचा पण बड्डे तर आज दोघा जणांचा बड्डे तर त्याच्यानंतर आता बघू आता ऑर्डर वाजवल्यानंतर मग बहुतेक तरी आम्ही केक वगैरे कापणार आहे तर आज शूट करूच आपण ते सगळं म्हणजे जमलं तर करू आता बघूया कसं काय ते पुढे कसं काय होणार ते मलाच माहीत नाही पण नक्की ट्राय करेन. तर वरातीचा कॉल वाजवू नंतर मग केक वगैरे कापायचं का बघू. तर हा ब्लॉग आता बघायला सुरुवात केला तर लास्ट एंडपर्यंत बघा तर बघूया हा ब्लॉग कसा होता आपला एकदम अचानकवाला ब्लॉग आहे आजचा तर ब्लॉग बनणारच नव्हता तर बघूया कसा होता आजचा ब्लॉग. आपले पोरं वगैरे आले तिथे आता आता संध्याकाळ झाली तरी आमची ऑर्डर काय चालू होत नाही आहे. 6:30 ऑर्डर होती आपली 7 वाजलेत. ए डान्सर ओळखला जवळ आवाज नाही ते जवळ गोरसे देखील चेहरे को ओळखला का मला ओळखला ना भाई ते ललन के काय कुठलं गाणं जुग जुग जी ए काय लक्षात ठेवा मला जरा तुम्ही आपण पण जरा फेमस होणार आहे आता थोड्या दिवसांनी. हा भाऊ आपला झालाय फेमस झालाय ललन वा करत करत हे तर कधी पण बिझी आहे शेट आपण आता निघाले लवली आज वरण आणि इथे पोचलोय जिथे आपल्याला वरात वाजवायची आहे ना तिकडे पोचलोय डोंबिवली वेस्टला गिरजा माता मंदिरच्या इथे बसले सगळे पुरं त्या पण बाकड्यावर बसलेत आपली पोरं आणि आता नवरदेव आलेला आहे असं वाटतंय. ही नवऱ्याचीच गाडी आहे का? हा हा नवऱ्याचीच गाडी आहे. तर आता आपल्याला चालू करायचं आहे. आज तू दाशा वाजव भाई तू दाशा वाजव आज ये चला बस झाली मीटिंग नवरा आलाय तिकडे दिसतंय का बघा नवरा आलाय आता पाय पडायला जाईल मंदिरात. मला पण लग्न करायचंय. तुला पण लग्न करायचंय मग कर ना भाई. किती वर्षाचा आहे तू? 12 25 थांब अजून एक वर्ष चला निघलो आता. ए चला रे आपला रनिंगचा सेटअप आहे आजचा. आज पॉवर बेस घेतलाय भाई हे बेस कोण वाजवणार आहे ना रे बेस वाजवणार आहे तू बेस वाजव ढोल नाशिक ढोल हा ड्रम कुठला आहे बघूया थांबा. चलो चलो ए चला चला पोरांनो चला हे वँकी ड्रम देतो ड्रम दे तो दाख तो बघ ना कुठला हे तू कुठला घेतो बापा ड्रम तो घेतोय हा मग दे तो दे मला काय दिसतोय यार ड्रम. ओके चला आता ड्रम वगैरे घेतला आपण ताशा फटाका फटाकावाला ताशा का फटाका नुसत्या ठाप टू ठरा हा
हे चला हे चला चला नवरा आला आता वाजवायला घेतो आम्ही. लागेल वाटत बघा वाजवायला लागलं तर वाजूया परत काका बघताय काका काय बोलशील तू आता असा बघतोय एकदम शांत शांत आहे आज आंग बिंग दुखतोय दमलाय काका रोज ऑर्डर वाजून शाबदल प्लेयर हॅपी बर्थडे चं गाणं वाजव हे गाणं बोला येणार आहे इथे एक मिनिट लवकर लवकर एक दोन तीन जुग 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 जी गाण्याचा आवाज कमी येते वाजवायचा जास्त येते ए नाही ते हॅपी बर्थडे चा हॅपी बर्थडे चा कॅमेरा पकडा कोणीतरी अरे तो गाणे नाही का अरे लवकर तू चालू ठेव ना व्हिडिओ माझी व्हिडिओ चालू माहिती आहे कट करशील काय करणार भाई सगळं टाकणार अरे तुम्हाला मागाशीच बोललो की आज 24 तारखेने आज सौरभचा आणि जयचा बर्थडे पण जय इथे उपस्थित नाहीये तो बाहेर आहे पण सौरभ इथे बर्थडे असून पण आलाय वाजवायला आम्ही ऑर्डर वाजून झालेली आहे पण एक एक वाजा लवकर हॅपी बर्थडे बर्थडे आहे भावाचा रे मित्र परिवार जमलाय We'll be right back.
फायनली आपला आता पॅकअप झालंय, आपण परत 5 ते 10 मिनिटं वाजवलं आणि बंद केलं लगेच. कोण बोललो काय बोलतो पर्या का पप्या, कोण बोललो? तू बोलला ना, काय बोलतो? बोलणारा एकच जण आहे इथे, प्रसाद मारके. हा मी काय बोलत नाही. ए बॅग दे ना, ए ड्रमची बॅग घे ना प्लीज. थँक यू. ओके ब्रो. पुढे कोणी भरली? मी हा भरला माझा. अरे बापरे, माझा ड्रम नाही. ए नरे, तू भरला ड्रम? थँक यू. नरूड. अरे ड्रम भरतो आपला, झालाय भरून. बेल टाकला का त्यात? अरे पॅकअपच चालू आहे आपला. चला सामान आता रिक्षात भरून घेतो आम्ही जरा, मग भेटतो मी तुम्हाला. झालं आपलं सामान वगैरे भरून रिक्षात आणि सगळी पोरं गेलेत, म्हणजे आम्ही पण निघालोयत, गाड्या काढतायत पोरं. आता मी पण चाललोच आहे, तर बोललो आता एक शूट घेऊया. तर आमचं इथे वाजून वगैरे झाले, आता इकडनं चाललोय लवली हाऊसवर. तिकडे बघूया सौरभचा केक वगैरे कापायचा आहे. जर मला शूट घ्यायला जमले तर मी नक्की शूट घेईन. सौरभचा आणि जयचा केक कापायचा आहे, तर बघूया आता कसं काय ते पुढे गेल्यावर समजेल. तर आता मी डायरेक्ट तुम्हाला नंतरच भेटतो. चला आपण आता सामान वगैरे येऊन ठेवले लवली हाऊसवर आणि आता आलोय सौरभचा केक कापायला. जय कधी येतोय काय माहित नाही, पण आता सौरभचा केक कापून घेतो आम्ही. ए भाई, ए हात तरी दाखवा जरा. ऑर्डरला नव्हता भाई. थोड्याच वेळात कापतो केक. दोघं पण बर्थडे बॉय आहेत. हे चल चल चल. हे मी ना मी हे मी केक भरवताना विश करतो. चल आता जायचा केक कट होत आहे. चला सौरभ ने कट केलाय मगाशी, बघितलं असेल तुम्ही. आणि आज आहे बर्थडे दोघांचा, सौरभ आणि जयचा बर्थडे. तुम्हाला सगळं माहितीच आहे, तर आपण कॉल बिल वाजून आलो आणि आता जय पण बाहेर होता. जय काय कॉलला आला नाही बर्थडे येतं. सौरभ होता कॉलला, आपण कॉल वाजवला होता तिचा, तो बाहेर गेला होता. आता येताना इथे मजा घेत आहेत. मी इथे बोलतोय ते इथे वाजवत आहे ते ड्रम बिल, मजा घेत आहेत माझी. आता दोघांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि आपल्या युट्यूब फॅमिलीकडून, आपल्या लवली म्युझिकल ग्रुपकडून आणि सगळ्यांकडून.
असाच वाजवत राहा, गाजवत राहा. चला धन्यवाद मला ऐकून घेतल्याबद्दल. झालंय आता सेलिब्रेट वगैरे करून झालंय. आता आम्ही ग्रुप फोटो काढणार आणि डायरेक्ट आपापल्या घरी जाणार आहे. पण त्याआधी ना अजून इथे बर्थडे विश करायला सौरभला आणि जयला फोन आलाय. तुम्हाला दाखवतो, ओळख करून देतो तुम्हाला. बघा हा सौरभचा सख्खा भाऊ आहे, सगळ्यांना माहितीच आहे. सोहम मात्रे आणि आपली लवलीची टीम दिसतात बारके, पण एकदम कडक वाजत आहे बाकी. कधीतरी दाखवू आपण. ते पण आले आता सौरभला विश करायला. चला बाय बाय. चला चला मी पण जातो घरी. मी आता बघितलं असेल आपला जय आणि आपला सौरभ दोघांचा पण बर्थडे होता. तर आपण सेलिब्रेट वगैरे केलंय, सगळं झालंय आणि एन्जॉय पण मस्त केलाय. आणि आजचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल. अचानक आपल्याला वरात आली नंतर आपण बर्थडे सेलिब्रेट केला, असाच आपला आजचा ब्लॉग होता. तर आजचा ब्लॉग एंड करायची वेळ आली आणि याच्यानंतर आपल्याला कंटिन्यू कॉल चालूच आहेत. तर मी ब्लॉग बनवणारच आहे. तर हा ब्लॉग इथपर्यंत बघितला असाल तर मनापासून धन्यवाद. तर भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये लवकरच. तर टाटा बाय बाय. जसं तुमचं प्रेम आता आहे तसंच कायम ठेवा. लवकरच आपण नवीन ब्लॉग मध्ये भेटूया. बाय.